काही ठराविक विचारांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मंत्री पदाधिकाऱ्यांना चौकशी धाडी टाकून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे। आता हे नित्याचंच झालं आहे, याची चिंता फारशी करीत नाही। देशाची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना काही गोष्टींची पूर्तता करता आली नाही, ते लक्ष विचलित करण्यासाठी असे प्रयत्न करीत असल्याचा आरोपही पवार यांनी केला। ईडी सीबीआयच्या अधिकाऱ्यांची कालमर्यादा वाढवण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग असल्याचंही पवार पुढे म्हणाले। काही ठराविक अधिकाऱ्यांच्या वर्षात ठराविक व्यक्तीची विचारधारा यांना कसे जास्त देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल तो प्रयत्न करतात, आणि म्हणून तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे अनेकांच्या चौकशा अनेकांच्या संबंधीचा त्यांच्या घरावरच्या झाली किंवा ह्या गोष्टी हा नित्याचा भाग झालेला आहे। विरोधकांच्या पुरता जर तुम्ही म्हणलात तर विरोधकांच्या दृष्टीनं आता एक अशी भावना झाली की हे घडलं आणि त्यामुळे त्याची फारशी चिंता करायची नसते। सुरुवातीला असं काही घडलं तर आम्ही अस्वस्थ होते, आता काही अस्वस्थ वाटत नाही। प्रत्येकाची मानसिक तयारी आहे या सगळ्या गोष्टीला तोंड द्यायची, आणि त्याचं मुख्य कारण की ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून जे काही त्यांना लोकांना आपण तोडून दाखवलं हे दाखवण्याच्या संबंधीची जबाबदारी होती तिची पूर्तता करता येत नाही, त्यामुळे हे डायव्हर्शन करण्याच्या संबंधीचा उद्योग आहे आणि हे एका पाठोपाठ एक या ठिकाणी केलं जाते आणि यासाठी अधिकाऱ्यांचा सुद्धा वापर केला जातो। अधिकाऱ्यांचा वापर करण्याच्या संबंधीचा सुद्धा कालचंच उदाहरण तुम्ही बघा, या देशातल्या दोन वरिष्ठ यंत्रणा आहेत, त्या वरिष्ठ यंत्रणांच्या प्रमुखांचा कालावधी हा संसदेला होता, यापूर्वी एकदा वाढवला आणि आता पुन्हा 5 वर्षाच्यासाठी वाढवला। हे सगळं चित्र काही अधिकाऱ्यांच्या मार्फत या सगळ्या गोष्टी करून घेणं, त्यासाठी त्यांचा वापर करणं हे सूत्र हायएस्ट लेवलला देशाच्या पातळीवर केलेलं असेल त्याची वाढला तर त्याची काही फारशी चिंता नाही। याच्या जास्त होतील त्रास होईल चौकशा होतील, पण या सगळ्यातून शेवटी सामान्य माणसांच्या पातळीवर जे लोकशाहीच्या मार्गाला हरताळ पत्रचं काम करणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांना जो बाजूला केल्याशिवाय राहणार।